अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने यवतमाळ शहरातील महादेव मंदिर मार्गावर असलेल्या रिलायन्स मार्टमध्ये मा अचानक भेट देऊन तपासणी केली यावेळी झाडे लागलेले आणि भुंग्या पोकारले शेंगाने असलेले कबुलीचेने या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आले असल्याची गंभीर बाब उघडकीस आली त्यावरून विक्रीसाठी ठेवण्यात आलेला साठा जप्त करण्यात आला बुधवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी करण्यात आले या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे रिलायन्स मार्ट स्टोअर अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तपासणी केली यावेळी विक्रीकरिता ठेवण्यात आलेले गुड लाईफ आणि प्रो नेचर या दोन ब्रँडचे पाकिट बंद शेंगदाणे खराब झालेले आढळून आले दोन्ही ब्रँडचे एक एक पाकिट उघडून पाहिले असता त्यामध्ये कुजलेले शेंगदाणे आणि कीटकाचे जाळे मोठ्या प्रमाणात आढळून आले तसेच किटकांनी अर्धवट कुडतडलेले दाण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आढळून आली त्यामुळे प्रत्येक ब्रँडचे चार चार पाकिट नमुन्याकरिता घेण्यात येऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला त्यानंतर स्टीलच्या गोटीमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेले खुले शेंगदाणे पाहिले असता त्यात मोठ्या प्रमाणात किड्यांची जाडी लागलेली दिसून आली काही दाणे किड्याने कुरतडलेले आणि भुंगा लागलेले आढळले त्यापैकी दोन किलो शेंगदाणे नमुन्याकरिता घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला त्याच्या शेजारी स्टीलच्या कोटीमध्ये विक्रीसाठी ठेवलेले काबुली चणे तपासले असता त्यात मोठ्या प्रमाणात भुंग्याचे छिद्र असून त्यात जिवंत किडे फिरत असल्याचे आढळून आले त्यापैकी दोन किलो चने नमुन्याकरिता घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी जी पी धंदे व गोपाल माहोरे यांनी त्यांच्या पथकासह ही कारवाई केली रिलायन्स मार्टसारख्या के मोठ्या आस्थापनावर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई असल्याने अयोग्य अन्न पदार्थ विक्रीकरिता ठेवण्यात आस्थापना चालकांचे दाबे दनानले आहे अशा प्रकारची तपासणी मोहीम संपूर्ण जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अनपेक्षितपणे राबवण्यात येणार आहे